बाराचा टीजर ट्रेलर आणि म्युझिक देखील लॉन्च झालंय आणि या ऍक्शन सिनेमाचे डिरेक्टर रितेश नरवाडे सर आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी बातचीत करूयात. कसा होता त्यांचा राडाचा हा एक्सपिरियन्स? मराठीमध्ये पहिल्यांदाच राम शेट्टी निर्मित, निको प्रोड्युसर पराग पडगीलवार सर आणि पेद्दावर मॅडम यांनी मला कुठल्याच बाबतीमध्ये कमी पडू दिली नाही. ॲज अ निर्माते म्हणून त्यांनी कुठल्याच बाबतीमध्ये रोकटोक केली नाही. निसंकोचपणे मी जे म्हणेल त्या पद्धतीचं मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्या सहकार्यामुळं पब्लिकला आवडेल अशी मी फिल्म केलेली आहे. निश्चितच येणाऱ्या 23 तारखेला सर्व संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला इंटरटेनमेंट 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 मराठीमध्ये नक्कीच बघायला भेटेल, यात काही शंका नाही. चित्रपटात काही जुने कलाकार आहेत, काही नवे कलाकार आहेत, तर नव्या कलाकारांशी जुळवून घेताना किती मेहनत घ्यावी लागली एक डिरेक्टर म्हणून? नक्कीच सर्वांची मेहनत राहतेच, पण डिरेक्टरनं जर त्यांच्यासोबत इन्वॉल्व्ह होऊन डिरेक्टरपणा न दाखवता एक मित्रत्ववादपणा दाखवून त्यांच्यासोबत काम केलं तर कधीच असं वाटत नाही की मेहनत तर होती पण हसत खेळत प्रोजेक्ट खूप हेवी पद्धतीनं होतो याची मला जाणीव झालेली आहे. एक नवीन चेहरा यातून आलाय चित्रपटामध्ये, ॲक्शन मूवी आहे, तर ओवरऑल ॲक्शन अभिनेत्यांना शिकवताना किंवा तुम्हाला डिरेक्ट करताना किती मेहनत घ्यावी लागेल? मेहनत तर प्रत्येक डिरेक्टरचीच राहते, पण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं मेहनत घेतो त्याचाच प्रोजेक्ट यशस्वी होतो हे तर सर्वांनाच माहीत आहे. आता हे ठरवणारे रसिक मायबाप, त्यांना आवडला तर नक्कीच आमचंही प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 23 तारखेला राडा करणार, यात काही शंकाच नाही. चित्रपटाचे निर्माते म्हणून काय सांगाल, किती मेहनत घ्यावी लागली आणि ओवरऑल तुम्हाला कसा वाटला ट्रेलर? ॲक्च्युली मी या चित्रपटाचा को प्रोड्युसर आहे आणि चित्रपटाचा पोस्टर आणि स्टारकास्ट आणि सरांनी जसं एक्सप्लेन केलं की हे पूर्ण मूवी साऊथ स्टाईल आहे आणि धमाकेदार ॲक्शन मूवी आहे, हे सगळं बघून मला खूप इच्छा झाली की मी ॲज अ को प्रोड्युसर म्हणून या मूवीला प्रोड्यूस करावं. आणि खरोखर रितेश सरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे जे की आपण आत्ता टीजरमध्ये बघितलेलं आहे, आणि मला संपूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राच्या जनतेला 23 तारखेला ही मूवी रिलीज झाल्यावर खूप आवडेल आणि लोक बॉलिवूडच्या मूवीसोबत या मूवीला कम्पेअर करतील आणि चांगलं प्रेम देतील.